नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक मासाची जी कहाणी आहे ती बघणार आहोत अधिक मास पुरुषोत्तम मास कसा झाला याची ही गोष्ट आहे याबरोबरच या, या महिन्यात व्रते नेमके का पाळावेत त्याने काय साध्य होते हे देखील या कथेतून तुम्हाला सांगणार आहे त्या तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कसे करू काय करू कुणाला विचारू कोण मला योग्य मार्गदर्शन दाखवेल याची भे त्याची भेट कशी होईल या प्रश्नांची उत्तरे जाण्यासाठी प्रत्येकाला एक ग गुरु हवा इष्टदेवता अथवा अधिष्ठाती देवता, देवता हवी सोमवारला शंकर मंगळवारला गणपती बुधवारला कृष्ण गुरुवारला दत्त शुक्रवारला देवी आणि शनिवारला मारुती आणि रविवारीला सूर्य अशा वारांना आपापल्या आदिष्टाती देवता आहेत तिथींना देखील आपापल्या देवता आहेत प्रतिपदेला अग्नी द्वितीयेला अश्विनी चतुर्थीला गणपती सप्तमीला सूर्य नवमीला दुर्गा एका एकादशीला विष्णू आणि त्रयोदशीला शिव इत्यादी नक्षत्रांना देखील आपापल्या देवता आहेत रोहिणीला चंद्र कृतिकेला सूर्य पूर्णवसूला बृहस्पती इतकेच काय तर महिन्यांना देखील आपापल्या देवता आहेत चैत्राची देवता गौरी कार्तिकेचा देव स्कंद मार्गशीर्ष महिन्याचा देव कृष्ण माघ महिन्याचा देव शिव आणि फाल्गुन महिन्याचा देव कामदेव अधिक मासाला मात्र कोणी देवता नव्हती असे का झाले वनात असलेले ऋषीमुनींनी महर्षींना हा प्रश्न विचारला महर्षींनी त्यांना अधिक मासाचे महत्त्व सांगितले असे सांगतात एका वर्षातील बारा पौर्णिमेचा एक चंद्र हो वर्ष होते त्याच कालावधीत तीनशे चौपन्न छत्तीस दिवसांचा एका वर्षातील सूर्याचे बारा राशीतून संक्रमण म्हणजेच एक सौर वर्ष हा कालावधी आहे तीनशे पासष्ट चोवीस दिवसांचा त्या दिवसांच्या कालावधीमध्ये दहा ते अकरा दिवसांचा फरक आहे कालगण्या नीट होण्यासाठी या दोन्हींचा मेळ बसवावा लागतो म्हणून साधारण दर अडीच वर्षांनी दोन्हींमध्ये तीस दिवसांचा फरक पडला की चंद्रवर्षात एक अधिक मास घेऊन दोघांची सांगड घातली जाते ज्या चंद्र महिन्यात सूर्यांचे राशी संक्रमण होत नाही त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो मग त्या वर्षात बाराऐवजी तेरा महिने असतात अधिक मासात संक्रांत नाही तो काही ठराविक ऋतूंमध्ये येत नाही त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत त्याच्यामध्ये लग्न अग्न्य मंगल प्रसंगाचे मुहूर्त काढले जात नाही या तेराव्या महिन्याला स्वतःचे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठाती देवता नाही बिचारा अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे ते अशुभ ठरला शुभ कार्यच काय पितृकाळ देखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले आहेत मग काय सगळेजण त्याला मलमास किंवा मास म्हणू लागले आणि हिनवू लागले अशी निंदा ऐकून अधिक मास फार दुःखी झाला मग त्याने विष्णूची उपासना केली आणि त्याला विष्णू प्रसन्न झाले त्याला विचारले तुला काय हवे आहे अधिक मासाने आपले सगळे दुःख विष्णूला सांगितले आणि म्हणाला देवा मला कोणती देवता नाही माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही माझी ल ला, लाज राखणारी अधिष्ठाती देवता नाही त्यावर काही उपाय करा कनवाळू विष्णूने त्याला स्वतःबरोबर गोलागरात नेले आणि तिथे एका रत्नखडीत सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसले होता एखाद्या एक एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तो शोभून दिसत होता आणि ती दिव्य मूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला कर्णासिंधू पुरुषोत्तमाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले आजपासून तू माझा झालास आता माझे सर्व दैवी गुण तुझ्यात लीन होतील यापुढे तुला म्हणणार नाही तुला आता सगळेजण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील या महिन्यात जे कोणी धर्माचारणाची पुण्यकर्मे करतील त्याच्या जीवनाचे सार्थक होईल त्याची मनोरथ पूर्ण होईल आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल मुरलीधराचे हे शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला आणि परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला पुढे एकदा काय झाले वनवासात असताना पांडवांनी कृष्णाला विचारले आम्ही काय पाप केले म्हणून आम्हाला वनवास भोगावा लागत आहे तू आमचे हाल कसे काय पाहू शकतोस कृष्ण म्हणाले त्याला मी काय करणार तुम्हीच धृत खेळून तुमच्या कर्माने वनवास ओढून घेतला ही तुमच्याच कर्माची फळे आहेत त्यावर पांडवांनी विचारले कृष्णा आमच्याकडून पाय काय पाप घडले हे खरे आहे पण द्रौपदीला का वनवास भोगावा लागत आहे तेव्हा कृष्णाने सांगितले मागच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे तिला वनवास भोगावा लागत आहे मागच्या जन्मी ती मेधावती नावाची कन्या होती तिला दुर्वास ऋषींनी अधिक मासाचे व्रत करण्यास सांगितले पण मेधावतीने त्यास नकार दिला तेव्हा दुर्वास संतापून म्हणाले तू पुरुषोत्तम मासाला तुच्छ लेखलेस अधिक मासाच्या व्रतावर शंका घेतेस मुली या अपराधासाठी तुला पुढच्या जन्मी वनवास भोगावा लागेल म्हणून तिला या जन्मी वनवास भोगावा लागत आहे पांडव आणि द्रौपदी कृष्णाला म्हणा कृष्णाला म्हणाले की जे होऊन गेले ते बदलता येत नाही पण यापुढे आम्ही काय करावे की ज्या योगाने आम्हाला सुखप्राप्ती होईल त्यावर कृष्णाने त्यांना अधिक मासाचे व्रत सांगितले पांडवाने त्याप्रमाणे केल्यावर त्यांची इच्छाशक्ती वाढली त्या ते जोरावर त्यांना गेलेले राज्य परत मिळवता आले आणि मग ते सुखी समाधानाने राहिले व्यास ऋषी म्हणाले व्या अधिक मासात जे कोणी जप तप व्रत पूजा यज्ञ होम करतील त्यांना अनंत पुण्य प्राप्त होईल जे लोक भगवद्गीता भागवत कथा अथवा रामकथेचे वाचन किंवा श्रवण करतात त्यांना विशेष पुण्य प्राप्त होते पुरुषोत्तम मासात जे भक्त फरशीवर झोपतात एक वेळ जेवतात दानधर्म करतात त्यांना मनशांती मिळते पुरुषोत्तम महिन्यात प्रत्येकाने काहीतरी विशेष योगाचे आरोग्याचे मनशांतीचे पुण्यकर्म करावे जे असे व्रत घेतील त्यांना पुरुषोत्तम मास लाभेल शरीराला थोडा ताण पडेल मनाला थोडे आवरावे लागेल अशी व्रते केल्याने इच्छाशक्ती वाढते मन व्रत नेम आणि मन व शरीराला काही चांगल्या सवयी लावण्यासाठी दिलेल्या प्रथा आहेत असे म्हणून सांगतो आजच्या भाषेत सांगायचे तर हा नवीन सवयी लावून घेण्यासाठी दिलेला अधिक वेळ आहे एखादी गोष्ट महिन्याभर न चुकविता केली तर ती सवयीची होते असे पाश्चात्य प्रशिक्षण कळकळीने कर, सांगतात ती सोय अधिक मासाच्या व्रताने करून दिली आहे दर अधिक मास काही नवीन व्रते धरावीत आणि ते मनोभावे पाळावे आणि मग जन्मभर सवय म्हणून एक रत्न चढून घ्यावे हेच त्या व्रताचे महात्मे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कहाणी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ह्या व्रत पाळण्याचा नियम धरा धन्यवाद